नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। मी वैभव गुरव, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तर आपल्या चॅनलवर जे रात्रीचे खेकडे पकडण्याचे व्हिडिओ आहेत त्यांना तुमचा चांगला प्रतिसाद मिळत आहे। तर तुमच्यासाठी पुन्हा आम्ही आज आता आलेलो आहोत रात्रीचे खेकडे पकडण्यासाठी। आज आपल्यासोबत आहे पुन्हा एकदा आज मी पटू। तुम्ही मला पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे, मी आज परत दादासोबत हट्ट करून आलो आहे खेकडे पकडायला। तर बघूया आज आपल्याला किती भेट। तर मित्रांनो, आज आपल्यासोबत मुंबईवरून आलेले आणखीन एक पाहुणे आलेले आहे। बघूया काय बोलते या इकडे। ही आहे कविता, माझी छोटी बहीण। ती पण सारखी हट्ट करते की मला खेकडे पकडण्यासाठी यायचं आहे। तर तिला आज आम्ही घेऊन आलो आहोत। पाऊस आज तेवढा नाही आहे म्हणून तिला आज आम्ही घेऊन आलेलो आहोत। तर कविता, तुला कसं वाटतंय? मी खूप एक्सायटेड होती, मला इथे यायचं होतं। मी खूप दिवसापासून मागे लागली होती दादाच्या, मला घेऊन सर घेऊन सर। आता कसा अनुभव आहे रात्रीचा मला बघायचं आहे म्हणून मी आलेली आहे। होय ना, बघूया आज कविता आज आलेली आहे। आपल्याला कविताच्या नावाने किती खेकडे मिळतात ते आपल्याला व्हिडिओमध्ये बघायला मिळतीलच। चला तर मग बघूया आता। मित्रांनो, आज आपला पहिला खेकडा मिळालेला आहे, बघूया। छोटासा आहे पण चांगला आहे। कविता, पहिलाच खेकडा मिळालेला आहे बघ ना। आपल्याला एक आणखीन एक नवीन गेस्ट मिळाला आहे, बघूया। बापरे, एवढा मोठा आहे बघा। कासा भाऊ, कसा पळतोय बघा। कसला गिराळशी पण करतो। हा, पत्तूने कासव पकडलेला आहे, बघूया पत्तू। बाहेरच नाही काढत ना। हां, इकडे तोंड बघायला ते तोड कर, इकडे तोंड बघा, नको बघा केवढे आहेत ते। चल पत्तू सोडून दे, आपल्याला कासव नको आहे, जाऊ देतो। चला आणखीन एक केकडा मिळालेला आहे। हां, छोटा आहे केवढा आहे? लहान आहे, बघूया। ठीक आहे, छोटा आहे लावण्यासाठी। आता जोरात पावसाला सुरुवात झालेली आहे आणि आम्ही आता पूर्णपणे भिजलेलो आहोत, त्यामुळे आता आम्हाला एक 5-6 खेकडे मिळाले पण त्याचा आपल्याला व्हिडिओ करता आला नाही या पावसामुळे। तरी पण बघूया आता पुढे, आपल्याला पाऊस कमी असेल तर व्हिडिओ करता येईल। आपल्याला एक मोठा खेकडा मिळालेला आहे, बघूयात। या बघूया मित्रांनो। पाणी, पाऊस पडल्यामुळे खूप कदूळ झालेला आहे आता, त्याच्यामुळे खेकडे दिसत नाहीत आपल्याला पाण्यामधले। तुम्ही पाहू शकताय पावसामुळे सगळं पाणी खदूळ झालेलं आहे, हे बघा। तरी पण आपल्याला आणखीन एक खेकडा मोठा भेटलेला आहे, बघूया। हां हां, किती पिल्ल आहेत बघा, पिल्ल बघा जरा, हे बघा। काय का आले, फायनली पूर्ण बाहेर आलेली आहे।
झगड़ काढ नको नको आज खेकड़े खेकड़े मिलता है आलो आलो तो आणखीन एक मोठा खेकडा भेटला दिसतोय आपल्याला आहे हां त्यामध्ये जरा एक फोटो अरे वाह हो गया मोठा भेटला अरे मित्रांनो आज खूप धावपळ होते आज खेकडे आपल्याला खूप मिळत आहेत पण आपल्याला व्हिडिओ करायला वेळ मिळत नाही आहे तर आता एक पत्तूने पण एक पकडलाय खेकडा बघा पत्तू दाखव पत्तूने एक खेकडा पकडलाय हां चल टाक नाही मोठा आहे नाही नाही तर आज खूप धावपळ होते व्हिडिओ आपल्याला नीट करायला मिळत नाही आणि त्यात थोडा पाऊस पण येतो आहे त्याच्यामुळे सगळीच धावपळ होते तर आता आपण एका वाळ्यातले आपले खेकडे पकडून झालेले आहेत आपल्या एका वाळ्यातच आपल्याला 25-30 खेकडे मिळाले आहेत आता आपण दुसऱ्या वाळ्यात बघूया आपल्याला किती खेकडे मिळत आहेत चला तर मग आणखीन एक वाटेमध्ये खेकडा आपल्याला चालताना भेटलेला आहे बघा कुठे गेला पकड त्याला मोठा पकड तर मित्रांनो आता आपण दुसऱ्या वाळ्याच्या इथे आलेलो आहोत तर बघूया आपल्याला आता दुसऱ्या वाळ्यात किती खेकडे मिळत आहेत ते काय कविता किती खेकडे मिळतील खूप भेटतील का आज मी आले ना हा तू आलेस म्हणून बघूया हा तुझा खरं का चांगलंच आहे आज खरंच आपल्याला खूप चांगले खेकडे मिळतात बघूया आता आणखीन किती मिळतात पत्तू तुला कसं वाटतंय मला खूप भारी वाटतंय आज खरं तर खूप धावपळ होते रस्त्यापर्यंत खेकडे उतरले आहेत आता बघूया आता इथे आपल्याला ह्या वाळामध्ये किती भेटतात ते चला तर मग पण आता दुसऱ्या वाळात आलेलो आहे बघूया आपल्याला दुसऱ्या वाळात किती खेकडे मिळत आहेत हे
आता मित्रांनो दुसऱ्या वळातली आपल्याला पहिली कुर्ली मिळालेली आहे. बघूयात केवढी आहे ती. या ठीक आहे, मोठी कुर्ली आपल्याला एक मिळालेली आहे. मित्रांनो छोटीशी कुर्ली मिळालेली आहे. आली आली पाण्यात. ठीक आहे. घेतलेली आहे. काय सांगतो तर या वाळामध्ये चांगलं निव्वळ पाणी आहे, त्यामुळे आपल्याला खेकडे चांगले मिळत आहेत. हे बघा एकदम स्वच्छ पाणी आहे. चांगले खेकडे मिळतात आपल्याला. काय का मोठा दिसतो आहे. हां इकडे बाहुबली ये ये मागे गेला. मागे वर तो झाला बरं अजून म्हणून मागे वर मागे गेले. बाहुबलीला कुर्ली मिळालेली आहे. मोठा खकडा भेटला मी झाला नाही पण
मोठी आहे रे, मोठी आहे, बघूया इथे पण दगडा होतो. ओके पुन्हा आपण त्या ठिकाणी आलेलो आहोत जिथे आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते वर चढताना. बघा दगड चढून आपल्याला वर जायचं आहे. खरी कसरत आहे कविताची. बघूया आता वरती कशी चढते. बघा किती बुळबुळी झालेलं आहे आणि तिथे आपल्याला वरती चढायचं आहे. बघूया आता पट्टू चढतो आहे आणि कविता कशी चढते ते बघूया. कविता बुळबुळी नाही अवकाश वरती पाहिजे पुरा वर घे. हा आत जाणार रे यावर. हा आवाज आता येईल शेकड्याचे पिशवीवाले त्यांना वर घ्या. आपली वाटी वर जायची. हा चला आणखीन वरती आल्याला एक मिळालेला आहे फिरली आपल्याला. मोठी आहे बघूया चांगली आहे मोठी. कसं वाटलं आता. एकदम भारी भारी. परत येणार का. हा मित्रांनो हे बघा एक फिरली कशी आहे बघा दाखवते मला. कशी कुरली आहे बघा वरती कशी दगडावरती फिरते. हे बघा बघूया आता आणखीन एक मिळाले कुठले ठीके. ही आपली आजची शेवटची कुरली आहे. तर मित्रांनो आजच्या दिवसातले आपले खेकडे पकडून झालेले आहेत. आजचा अनुभव खूप थरारक होता कारण पाऊस खूप होता आणि पाणी पण खूप होतं आणि खेकडे पण खूप बाहेर पडले होते. पण पावसामुळे आपल्याला काही व्हिडिओ बनवता आला नाही तसे आपल्याला खूप खेकडे मिळालेले आहेत. ते आपण घरी जाऊन पाहूयातच. पण आज आपल्यासोबत कविता होती. कविताला विचारूया तिला आजचा अनुभव कसा होता तिचा. मला खूप भारी वाटलं. मी पहिल्यांदाच एवढ्या रात्रीची खेकडी पकडायला आले. कधी गेलीच नव्हती. आज फर्स्ट टाइमच आली होती. पुढच्या वेळी येणार की. हा नक्कीच येणार. नक्कीच येणार हो. मग ठीक आहे. त्या मुंबईच्या मित्र मैत्रिणींना काय सांगशील तू. मी त्यांना सांगेन तुम्ही एकदा या कोकणामध्ये आणि एक रात्रीचा खेकडी पकडण्याचा अनुभव घ्या. घ्या आणि सोबत पत्तू आहे. पत्तू तुला कसं वाटलं आज. आज खूप जास्त थरारक अनुभव होता. आज खेकडे पण खूप होते. एक खेकडा इथे तर दुसरा तिथे अशी हालत होती. खेकडे बाहेर निघाले रस्त्यावर होते. आज मजा तर खूप आले. तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक जरूर करा. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जर व्हिडिओ आवडला नसेल तर डिसलाईक करू नका. लाईक नाही केला तरी चालेल. कारण मित्रांनो कसं आहे तुम्हाला डिसलाईक करायला फक्त एक सेकंदाचा वेळ लागतो. पण आम्हाला हा व्हिडिओ करताना खूप मेहनत घ्यावी लागते आणि खूप त्रास पण सहन करावा लागतो. पण जर तुम्ही डिसलाईक केलात तर आम्हाला थोडंसं डिमोटिवेशन येतं. पण प्लीज तुम्ही जर व्हिडिओ नाही आवडला
तर तसाच सोडून द्या, लाईक नाही केलं तरी चालेल पण डिसलाईक करू नका। चला तर मग भेटू आता आपण घरी गेल्यावरती, बघूया आज आपल्याला किती खेकडे मिळालेले आहेत। मित्रांनो फायनली आपण आता घरी पोहोचलेलो आहोत, आपल्याला बघूया आज किती खेकडे मिळाले आहेत। अवन्या किती खेकडे असतील आज बघूया। हे बघ बघूया आता उठून बाहेर येतील मला दही घेऊन जातं। वा आज आपल्याला खूपच खेकडे मिळालेले आहेत, मोठमोठे आहेत बघा दिसतंय। हा बघा हा सगळ्यात मोठा खेकडा बघा कसा चावायला निघतोय, आवाज येतोय तुम्हाला। हे बघा हा बघा खूप मोठा खेकडा इथला, हे बघा कसा बाहेर येतोय बघा। तर हा बघा आजच्या दिवसातला सर्वात मोठा खेकडा। चला तर मग भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये। जय शिवराय।